मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ओ विनर या यूट्यूब चॅनलवर. एक धगधगत वास्तव आहे की राज्यातील 509 शाळांना टाळे लागलेले आहेत. कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर टांगती तलवार असताना राज्यातील तब्बल 509 शाळांना टाळे लागल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यात शैक्षणिक वर्ष 2020 ते 2021 यामध्ये राज्यात 9,10,114 शाळा अस्तित्वात होत्या. 2021 ते 2022 त्यामध्ये घट होऊन 1,09,605 शाळांची नोंद झाली. मात्र 2021 ते 2022 या शैक्षणिक वर्षामध्ये त्यामधील विविध व्यवस्थापनांच्या 509 शाळा बंद करण्यात आल्या. शाळा बंद झाल्यामुळे शिक्षक संख्येमध्ये सुद्धा 18,327 अधिकची घट झालेली आहे. 2020 ते 2021 7,66,916 शिक्षक कार्यरत होते. 2021 ते 2022 त्यामध्ये घट होऊन 7,48,589 शिक्षक कार्यरत आहेत. तर मागील वर्षापेक्षा यंदाच्या विद्यार्थी प्रवेशात मात्र 74,856 विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. राज्यात सध्या कमी पटसंख्या शाळा बंद करण्याची काय स्थिती आहे याची माहिती शिक्षण विभागाकडून शासनाने मागविल्यानंतर असंतोष निर्माण झाला आहे. कमी पटसंख्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर न करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून करण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक सोबतच अनेक संघटनांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे की कमी पटसंख्या शाळा बंद करण्यात येऊ नये, कारण वाड्या वस्त्यांवरील मुले हे शिक्षणापासून वंचित राहू शकतात. मराठी अभ्यास केंद्राकडून मराठी शाळांसाठी बृहत आराखडा सादर करून ग्रामीण आणि आवश्यकता असलेल्या भागात 2,500 शाळांची आवश्यकता असल्याचे निवेदन शासनास सादर करून त्याला मान्यता मागितली होती. मात्र 2017 तो रद्द करण्यात आल्याने जिथे आवश्यकता होती तेथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. विद्यार्थी संख्या वाढत असताना शाळांची संख्या घटल्यास ते हानिकारक असेल. कमी पटसंख्या असलेल्या महाराष्ट्रामधील शाळा बंद करण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू असतानाच 2020 ते 2021 या शैक्षणिक सत्रात देशामधील 20,000 अधिकच्या शाळा बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील शिक्षकांची संख्यासुद्धा 1.95% कमी झाल्याचे शिक्षण मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या नव्या अहवालामध्ये उघड झालेले आहे. शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल. शैक्षणिक पातळीवर कामगिरीमध्ये देशात केरळ, महाराष्ट्र आणि पंजाबमधील जिल्हानिहाय स्थिती समाधानकारक नोंदविली गेली. राज्यातील जिल्हानिहाय कामगिरीचा आढावा घेऊन मूल्यांकन केल्या जाणाऱ्या लेवल 2 या दर्जामध्ये 1 केंद्रशासित प्रदेशासह 6 राज्यांना स्थान मिळाले आहे. त्यामध्ये केरळ, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, चंदीगड, गुजरात यांचा समावेश आहे. लेवल 1 एकही राज्याचा समावेश नाही. अध्ययन निष्पत्ती आणि गुणवत्ता, शाळा व प्रवेश निष्पत्ती, पायाभूत सुविधा आणि संसाधने, समता व शासकीय प्रक्रिया अशा 5 मुद्द्यांअंतर्गत यामध्ये मूल्यमापन केले जाते. राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्यास समाजातील हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात, सोबतच शिक्षकांची संख्यासुद्धा घटू शकते. या संदर्भात आपल्यालासुद्धा काय वाटते कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. सोबतच चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. धन्यवाद.